नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे, पितळीचे देव कसे घासायचे ते. तर इथे हे मी थोडंसं गंजामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे निंबूसचा खडा आहे तर तो टाकलेला आहे अगदी थोडासा. आणि हे मिश्रण मी आता ह्या भांड्यांना अशा तऱ्हेने लावून घेते. तर आज मी तुमच्यासोबत श्रावण सोमवारची मी क्लिनिंग कशी करत असते ते शेअर करत आहे. तर पूर्ण देवघराची क्लिनिंग नाही दाखवत आहे, तर हे वर भांड्यांचीच क्लिनिंग आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण की देवपूजेची मांडणी कशी करते काय करते, तर ते मी तुमच्यासोबत मागच्या सोमवारी पहिल्या श्रावण सोमवारी शेअर केलेली आहे. आणि तुम्ही तो पहिला श्रावण सोमवारचा व्हिडिओ बघितला नसेल तर अंजली ॲक्टिव्हिटी ब्लॉगवरती पहिला श्रावण सोमवारचा तुम्ही बघून घ्याचा. तर आता हा आहे दुसरा सोमवार, श्रावण सोमवार. तर आता ह्या सोमवारी मी तुमच्यासोबत मी भांडेची साफसफाई कशी करते ते शेअर करणार आहे. तर इथेच आम्ही गंजामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लिंबू सत टाकलेलं आहे थोडंसं, आणि त्याने अशा तऱ्हेने पूर्ण भांड्यांना लावून घेते आणि पूर्ण भांडे घासेपर्यंत हे चांगल्या तऱ्हेनं भांड्यांना लागून जाते. आणि त्याचा रिझल्ट पण तुम्हाला दे आपण घासतो त्यावेळेसच तुम्हाला दिसून येतं. हे बघा गंज किती क्लीन निघालेला आहे. आणि नंतर मी घासल्यावरती हा गंज तुमच्यासोबत शेअर करेन कशा तऱ्हेनं क्लीन निघालेला आहे ते. तर आता अशाच तऱ्हेने मी पूर्ण भांडे जे आहे ते भांड्यांना हे मिश्रण लावून घेते आणि नंतर मग तुमच्यासोबत शेअर करते कसानी कसे रिझल्ट आलेला आहे मी कसा हे पाण्याचा आणि निंबूसचा. तर मी अशाच तऱ्हेने माझ्या देवघरातील भांड्यांची साफसफाई करत असते. खूपच सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी वेळ लागतो, जास्त घासावा लागत नाही किंवा मुरू घालावा लागत नाही देव. तर झटकेपट आपले देवघरातील भांडे जर तुम्हाला घासायचे असतील तर तुम्ही अशा तऱ्हेने हे मिश्रण करून घासू शकता. अगदी कमी वेळेमध्ये याचाच खूप छान असा रिझल्ट येतो. तर आता इथे माझे भांडे घासून झालेले आहेत, ते मिश्रण लावून झालेलं आहे. तर आता हे ताट बघा मी अशा तऱ्हेने धुवून घेते ह्या मिश्रणाने. तर हे पण खूप छान असं निघून जायते, अगदी आपण घासतो ना त्यावेळेसच आपल्याला याचा रिझल्ट दिसून येतो. तर आता हा गंज बघा किती झालेला आहे. तर आता मी हे गंजाला पण हे मिश्रण लावून घेते आणि नंतर हा गंज पण तुमच्यासोबत शेअर करते की कसा निघालेला आहे. आतमधून बघा किती छान क्लीन निघालेला आहे. आणि आता हे झालेलं आहे मिश्रण लावून. आणि नंतर मग आपलं व्हीम जेल असते भांडे घासायचं किंवा व्हीम साबण असते, तर त्या साबणाने आपल्याला एक वेळ ह्या भांड्यांवरती हात फिरवून घ्यायचा आहे. तर अजूनच मस्त शायनिंग आपल्या भांड्यांना चकाकी खूप छान येते. व्हीम जेल किंवा व्हीम साबण जरी असलं तरी चालून जाते, तर खूप छान आपले भांडे चकाकून जातात. तर मी अशा तऱ्हेने आता पूर्ण भांड्यांना व्हीम जेल लावून घेत आहे. तर हे बघा त्याचा फेस पण खूप छान होतो आणि कमी टाईममध्ये आपल्याला खूप छान असा रिझल्ट दिसून येतो ह्या मिश्रणाचा. तर आता हे बघा मी ताट धुवून दाखवते तुम्हाला किती छान चकाकी आलेली आहे आणि खूप मस्त निघालेलं आहे हे ताट. तर आता मी सर्व भांडी धुवून घेते आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करते.
आणि या मिश्रणाने पितळाचे भांडे तर निघतात छान, पण तांब्याचे भांडे पण याने खूपच छान निघतात. तर हे बघा पाऊलं आहेत ते तांब्याचे, तर खूप छान निघालेले आहेत. तर हे तांबं आणि पितळ दोन्ही याच्यावर खूप छान परिणाम दाखवते. तर तुम्ही नक्कीच हे मिश्रण तयार करून बघा. पाणी आणि निंबू सात याचं मिश्रण तयार करायचं आणि भांड्यांना लावायचं, खूप छान रिझल्ट देतो त्याचा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.